श्रोते हो, सामाजिक वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडलीस ही पत्रमालिका आम्ही सादर करीत आहोत। श्रोते हो, आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे पत्र, पावले जपूनच पडली पाहिजेत। प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद। परवा तू सुट्टीत घरी आलीस, सर्वांनाच खूप आनंद झाला। सुट्टी कशी भुरकन निघून गेली कळलीच नाही। नातेवाईकांची गडबड, सर्वांच्या अनेक फरमाईश, एकूण गंमत मौज मजा करताना काय वेळेचे भानच नव्हते। सुट्टी संपली आणि परत तू हॉस्टेलवर गेलीस, घर रिकामं झालं आणि मनही रिकाम्या मनाला अनेक विचारांनी घेरलं। आता तू मोठी झालीस, 2-3 वर्षात तुझे लग्न होईल, तू सासरी जाशील या विचाराने मनात हुरहुर निर्माण झाली। मुलगी मोठी झाली की लग्न होऊन ती सासरी जाणारच, परंतु आईपासून दूर नेणारा तो क्षण आईसाठी अत्यंत कठीण असतो। फांदीपासून फूल तोडताना वेदना या होणारच। फूल आपले रूप, गुण, सुगंध घेऊन नवीन भविष्य घडविण्यासाठी आनंद यात्रेला जात असले तरीही गोडू, तुझे बालपण मला आठवतं। कशी गोड, गोंडस, मिठ्ठू बाळ दिसायचीस। तुझ्या मामाने दिलेला मखमली गुलाबी फ्रॉक घातला की जणू परीच पृथ्वीवर अवतरली असे वाटायचं। एवढ्या तेवढ्या कारणाने गोबरे गाल फुगून रुसायचीस। लांबून जरी चॉकलेट दाखवलं तरी खुदकन हसायचीस। बोबडे बोबडेच लहान माझी बाहुली, तिची मोठी सावली असं गाणं म्हणायचीस। धपकन पडली आत असं म्हणताना खरं खुरं पडून दाखवायचीस। एक ना अनेक आठवणी डोळ्यापुढून तळळून जातात। असो, कॉलेजात कुणी आवडते असं कुणी विचारलं तर आईला सांगणार ना, परस्पर काही करणार नाही ना। अगं बेटा, आजचं जग जरा वेगळंच आहे, अनेक गोष्टी कानावर येतात म्हणून भीती वाटते। आपली पावले जपूनच पडली पाहिजेत। प्रेम म्हणजे नेमकं काय असतं याचा गोंधळ तरुण पिढीच्या मनात असतो, त्याचा खरा अर्थ त्या काळात उमजतोच असे नाही, कधी ते मृगजळच ठरत असते। बेटा, सावधपणा असू दे, बाकी पुढील पत्रात तुझीच सवाई।